सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात रविवारी मध्यरात्री अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार झालेल्या पावसामुळे विजेचे खांब पडले. आंबा द्राक्ष बागेसह काढणीस आलेल्या रब्बी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. काल रविवारीच रात्री 10 ते 11 सुमारास पुन्हा या गावासह तालुक्यातील इतर गावासही विजेच्या कडकडाटासह चक्रीवादळ आणि गारपिटासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे फळबागांचे आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या वादळी वाऱ्यासह मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक गावांच्या परिसरातील विजेचे खांब पडून वीज पुरवठा खंडित झाला. काल रात्री 10 आज सकाळपर्यंत मान तालुक्यातील गावोगावचे वीज पुरवठा खंडित होऊन अंधाराचे साम्राज्य पसरलं होतं.